शहर के पूर्व महापौर संदीप जोशी ने जो निजी अस्पताल कोरोना पेशेंट से ज्यादा पैसे ऐंठे हैं उनके खिलाफ मुहिम चलाई है। इसके चलते अब उन्होंने मुंबई उच्च न्यायालय में दायर याचिका में अपना भी समावेश कर लिया है। शहर के पूर्व महापौर संदीप जोशी ने शहर के जो भी निजी अस्पताल कोरोना पेशेंट से ज्यादा पैसे ऐंठते हैं उनके खिलाफ मुहिम चलाई है। इसी मुहिम के चलते जोशी ने सोमवार को एक वीडियो जारी कर बताया कि इस मामले में उन्होंने तीन मुद्दों को लेकर मनपा से चर्चा की, मगर अभी तक उन्होंने कोई भी कार्रवाई नहीं की है। उन्होंने आगे कहा कि आखिरकार उन्होंने मुंबई उच्च न्यायालय में दाखिल इस मामले की याचिका में अपने नाम का समावेश किया है और इन तीनों मुद्दे को न्यायालय के सामने रखा। नमस्कार। हॉस्पिटल बिला संदर्भ चलवल आपल्या सर्वांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात सुरू आहे। शहरातील 80% हॉस्पिटल्स अत्यंत चांगलं काम करत असताना 20% हॉस्पिटलच्यामुळे या शहरामध्ये हॉस्पिटल्सची दुर्दैवाने बदनामी होत आहे। खरं म्हणजे माझा मूळ स्वभाव देखील याबद्दल जास्त आक्रमकता स्वीकारण्याचा नाही आहे, परंतु दुर्दैवाने ज्या पद्धतीने हॉस्पिटलमधून रुग्ण येतात आहे, ज्या पद्धतीने त्यांचे बिल येतात आहे, मी नागपूर महानगरपालिकेला एक नोटीस मागील 19 तारखेला सर्व केला होता। यामधला पहिला मुख्य विषय होता की पॅथॉलॉजीचे रेट्स जे आहे ते रेट्स सर्वसामान्य सारखे असले पाहिजे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये। दुसरा विषय 80% आणि 20% यादी विथ फोन नंबर्स फॉर व्हेरिफिकेशन ही महानगरपालिकेने हॉस्पिटल्सला मागितली पाहिजे। तिसरा विषय जे कॉमन रेट्स आहे, कन्सल्टेशन्स असतील, मॅनेजमेंटचे रेट्स असतील, हे देखील संपूर्ण तिन्ही ठिकाणी युनिफॉर्मिटी त्याच्यामध्ये असली पाहिजे। हे तीन मुद्दे घेऊन मी वारंवार महानगरपालिकेशी संपर्क साधतो आहे। दुर्दैवाने 19 तारखेला दिलेल्या पत्रानंतर आजची तारीख 31 झाली, आजपर्यंत कोणत्याही प्रकारे महानगरपालिकेने कारवाई केलेली नाही। 80/20 कारवाई केली अशी माझी माहिती आहे फक्त, तर त्यामध्ये दुर्दैवाने हॉस्पिटल्सनी 80/20 लिस्ट द्यायला नाकारलेला आहे अशी माझी माहिती आहे। खरी खोटी अद्याप मला पूर्ण माहिती नाही आणि त्यामुळे मग करायचं काय। ज्या पद्धतीने असं जर चालू असेल तर सर्वसामान्य रुग्णांवरती होणारे अन्याय केवळ डोळे बंद करून पाहत राहायचे का? तर नाही। आणि त्यामुळे मी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाद्वारे जी सुमोटो पिटिशन दाखल करून घेण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये इंटरव्हेन होतो आहे, त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करतो आहे। मी त्यामध्ये हे तिन्ही मुद्दे घेऊन पोचलो। मित्रांनो, आपल्याला आश्चर्य वाटेल की एका हॉस्पिटलचं बिल हॉस्पिटल मॅनेजमेंटच्या नावाखाली फक्त एका ओळीचं दिलेलं आहे, 5 लाख रुपये। एका हॉस्पिटलमध्ये बेड चार्जेस 80,000, किती दिवसाचे काय काही नाही हे बिल दिलेलं आहे, बिल याला जोडलेलं आहे। एका ठिकाणी पॅथॉलॉजीचे चार्जेस 7,950, हे कसे आहे काय आहे कुठलंही माहिती नाही। ब्युरो रिपोर्ट, BCN न्यूज।